पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग 3रा वेळी पंतप्रधान करण्याबरोबरच लोकसभेच्या जिल्ह्यातील 3ही जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदुराव यांच्यासह महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी एकमुखानं आणि एकदिलानं कार्य करण्याचा निर्धार करत विजयाचा एल्गार यावेळेला केला. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या भव्य मेळाव्याला जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांसह मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या मेळाव्याला भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, PRP, बविया, JSS, RSP, PJP, स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना, बरी एकता मंच, रिपब्लिकन पक्ष, शिवसंग्राम इत्यादी 15 पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळेला माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी रामभक्ती ही राष्ट्रभक्ती असल्याचं नमूद करत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना श्रीराम प्रतिज्ञा दिली. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मेळाव्याचं नियोजन केलं होतं. येत्या एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीचे शिवधनुष्य कार्यकर्त्यांनी पेलावं असं आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षात झाली नाही तेवढी कामं अवघ्या 1.5 वर्षात झाली आहेत, तर 70 वर्षात न झालेलं राम मंदिरासह सर्व प्रमुख कार्य 10 वर्षात झालं आहे अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीचं कौतुक केलं. तर शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पुढील काळात सर्वांनी नमोसैनिक व्हावं असं आवाहन केलं. ठाणे जिल्ह्यातील महायुतीनं लोकसभेच्या 3ही जागा जिंकाव्यात असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केलं. तर मुरबाड रेल्वे, भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचं स्मारक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची विनंती प्रमोद हिंदुराव यांनी केली.